सध्या देशातील आणि राज्यातील कपाशीचे दर काही अंशी कमी झाले आहेत, पण कपाशीच्या दरात झालेली घट तात्पुरती असून जागतिक बाजारभाव आणि मागणी पुरवठ्याचं समीकरण शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे असं तज्ञांचं आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यातील प्रमुख हिंगणघाट बाजारात दिवाळीच्या आधी कपाशीला प्रति क्विंटल 8,500 ते 8,600 रुपयांचा दर मिळत होता, तो आता 8,000 रुपयांवर आलाय. इतर ठिकाणी दर 7,600 ते 7,800 रुपयांच्या जवळपास आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पण या अफवांना बळी पडून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं तज्ञांचं म्हणणं आहे. शेतीमाल अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं की देशात आणि जागतिक पातळीवर कापसाला मागणी आहे. सध्या कापसावर साठा मर्यादा लावण्याची अफवा आहे, मात्र अत्यावश्यक वस्तूत कापसाचा समावेश नाही, त्यामुळे साठा मर्यादा लागणार नाही. कापूस दर भविष्यात आणखी वाढतील, बाजारातील स्थिती सुद्धा दराला आधार देणारी आहे. केंद्र सरकार स्टॉक लिमिट किंवा आयात शुल्क कपात करणार असल्याच्या अफवा बाजारात असल्यानं दरांवर परिणाम झालाय. कोणत्याही शेतमालाचे दर वाढल्यानंतर या प्रकारची हत्यारं वापरून दर पाडण्यात येतात असं मत शेतमाल अभ्यासक विजय जावंतिया यांनी व्यक्त केलंय. अजून तरी स्टॉक लिमिट लागू करण्यासाठी अधिकृत निर्णय झालेला नाही. असं असलं तरी जोपर्यंत जागतिक बाजारातील दर टिकून राहतील तोपर्यंत कपाशीचे देशांतर्गत दर तेजीत राहतील. यंदा व्यापारी संघटनांना कृत्रिम मार्गाने कपाशीचे दर पाडण्यात यश येण्याची शक्यता आहे असंही जावंतिया म्हणाले. मुळात सरकी ढेपेच्या दरात काही प्रमाणात घट झाल्यानं त्याची प्रतिक्रिया कपाशीच्या दरावर झाली आहे. येत्या काळात रुईच्या बाजारात मंदी येण्याचं कारण नाही. डॉलरमध्ये किती दर वाढतात त्यावर देशांतर्गत कपाशीचे दर अवलंबून राहतील असंही जावंतिया पुढे म्हणाले. आता जे कापसाचे भाव पडले आहेत ते सरकीचे भाव पडले म्हणून पडलेले आहेत. बर, 3,400 रुपये क्विंटल सरकी होती ती 2,900-3,000 रुपये झालेली आहे, त्याच्यामुळे 2-3 रुपये भाव पडलेले आहेत. तसं पाहिलं तर जागतिक बाजारात या 15 दिवसात कापसाचे भाव हे $1.22 $1.27 याच्या मध्येच आहेत. कधी 2 सेंट कमी होतात तर कधी 2.5 सेंट वाढतात, ते त्याच याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे रुईच्या भावात काही फरक पडलेला नाही. आता तिसरा फरक असा आहे की या सगळ्या मिल मालकांनी थोडस एकीकरण करून असं ठरवण्याचा प्रयत्न ते करतात की आपण सध्या खूप जास्त बाईंग करू नये गाठींची, आपण हळूहळू करूया, म्हणजे मग त्याच्यामुळे एकदम डिमांड वाढणार नाही आणि भाव आपल्याला नियंत्रित करता येतील आणि आवक वाढली आपण गाठी घेऊ असं ते सगळं षडयंत्र आहे. पण दुसरी बातमी अशी आहे की जगात रुईचा खूप शॉर्टेज आहे सगळीकडे, आणि प्रोडक्शन सगळीकडे कमी झालेलं आहे. आणि भारतातलं जे प्रोडक्शन आहे ते अंदाजित जे प्रोडक्शन आता जाहीर झालेलं आहे त्याच्यापेक्षाही कमी होणार असं आता स्पष्ट होत आहे. काही मंदी येईल असं वातावरण नाही आहे. बरोबर, उलट एक सोर्स असं म्हणतो आहे की आज जे $101.27 भाव आहे हा $1.40 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. अच्छा, जानेवारी फेब्रुवारी पर्यंत. अच्छा, आणि जर तसं झालं तर मग 9,000 आसपासही कापसाचे भाव मिळू शकतात. पण आता हे सगळं डॉलरमध्ये किती भाव वाढतात त्याच्यावर आहे ना. आणि 2-3 रुपयाची मंदी हे आणण्याचा प्रयत्न करतील. बरोबर, एक पॉझिटिव्ह असं आहे की हे आता इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी करतात आहे. इम्पोर्ट ड्युटी काढून टाकली, परंतु इम्पोर्ट ड्युटी काढून टाकली तरी आयात केलेली रुई काही याच्यापेक्षा स्वस्त भावात येणार नाही. 68,000-70,000 रुपये खंडीच्या कमी किमतीत काही रुई येऊ शकत नाही, कारण एक तर वाहतुकीचा खर्च खूप वाढलेला आहे. बरोबर, असं म्हणतात की 10 पट वाढल्या वाहतुकीचे रेट, तर त्याच्यामुळे ते पॉसिबल नाही आहे यांना. आणि त्याच्यामुळे हे आता वेगवेगळे कृत्या करून हे थोडे भाव पाडण्याचा प्रयत्न करतील. कापसामध्ये हे मंदी आणण्याचा खूप प्रयत्न करतात आहेत, पण मला नाही वाटत की त्यांना यावर्षी यश मिळेल. दुसरीकडे हिंगणघाट मधील एका मिल मालकाच्या मते कापसाच्या जागतिक बाजारात काही प्रमाणात घट झाल्यानं देशांतर्गत दरांवर परिणाम झालाय. देशातील सध्याचे दर सूत गिरण्यांना परवडणारे नाही, त्यामुळे गिरण्यांनी या दरांवर खरेदी करायची नाही असं ठरवलंय. त्याचबरोबर आवक वाढल्यानं भावावरही परिणाम झालाय.
हिंगणघाट मधील मिल मालकाच्या मते मार्च पासून कपाशीच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल.